लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। ही मागणी गेल्या अनेक दिवसापासूनची होती। राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं अखेर मंजुरी दिलेली आहे। राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी काल सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर नावानं ओळखला जाणार आहे। अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची होती। औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावं बदलल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढलेला होता। गेल्या वर्षी चौंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची घोषणा केली होती। त्यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं नाव देण्याची घोषणा केलेली होती। नगर जिल्ह्याचं नामांतर आता अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याची वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद असल्याचं यावेळी विखे यांनी म्हटलंय। निर्णय होण्याकरता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विखे पाटलांनी ट्विट करत आभार मानलेले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।